महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. नागपूर तहसील पोलीस ठाण्या अंतर्गत मंगळवारी सकाळी रेशनचा काळाबाजार करण्याच्या संशयावरून 2 आरोपींसह धान्याचे 70 पोते पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. नागपूर महानगरपालिकेद्वारे विद्यार्थ्यांसाठीच्या शैक्षणिक करिअर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते पार पडलं. हे मार्गदर्शन केंद्र सोमवार, बुधवार व शुक्रवार सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी खुलं राहील. नागपूर शहर अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलीस विभागाने मोहीम सुरू केली आहे. अंमली पदार्थ विक्रेत्यांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. सोमवारी रात्री पोलिसांनी विशेष मोहीम राबवली, ज्यात गांजा विक्रेत्यांसह त्याचे सेवन करणाऱ्यांवरही मोठी कारवाई करण्यात आली. नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी गेलेल्या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत 2 भावांची जोरदार हाणामारी झाली. एका कर्मचाऱ्याला काठीने मारून जखमी केले व वाहन फोडण्याची धमकी दिली असून घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी गंगा जमुना वस्तीतील देह विक्री करणाऱ्या महिलांच्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासंदर्भातील प्रकरण जनहित याचिकेत परिवर्तित केले आहे. सर्वोच्च न्यायालयाद्वारे 4 मार्च रोजी जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीमध्ये विविध वर्गांचं आरक्षण 50% अधिक झाल्यामुळे OBC प्रवर्गाचे आरक्षण रद्दबातल ठरवले होते. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी उपाध्यक्ष, सभापती व उपसभापती निवडीसाठी 28 व 29 ऑक्टोबर रोजी निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी या निवडणुका स्थगित केल्या. महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले की भारत पाकिस्तान युद्ध आणि भारत चीन युद्धानंतर देशाने मोठ्या प्रमाणावर जमीन गमावली. याला तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जबाबदार होते. तसेच सध्या सुरू असलेला सीमावाद हा त्याचाच परिणाम आहे. अधीनस्थ कर्मचाऱ्याची बदली झाल्यानंतर त्याला बदलीचे नोटशीट देण्यासाठी 5,000 रुपयांची लाच मागणाऱ्या सावनेर पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी योगेश अशोक संगेवार जिंगावर टाकळी येथे रंगेहात पकडण्यात आले. महानगरपालिका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसोबत शिक्षकांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात आला. मात्र याचा निधी अजूनपर्यंत मिळालेला नाही, त्यामुळे दिवाळीपूर्वी जर हा निधी कर्मचाऱ्यांना देण्यात आला नाही तर भविष्यात कामबंद आंदोलन करण्याचा इशारा नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनने संविधान चौकात तीव्र निदर्शने करत दिला. आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व संघटनेने अमरावती विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं उपोषण सुरूच राहणार असा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला. आमच्या जय सर्वांना, सर्वात पहिले जय महाराष्ट्र. जे प्रशासन कुंभकर्णाच्या झोपेमध्ये झोपलेलं आहे आणि फक्त आम्हाला स्वप्न दाखवून राहिली इतक्या वर्षापासून, त्या प्रशासनाला जागरण करासाठी त्याला झोपेतून उठवासाठी आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या रास्त मागण्यांसाठी आम्ही ST महामंडळाच्या सर्व संघटनांनी मिळून कृती समिती तयार केली आणि कृती समितीच्या माध्यमातून आज प्रशासनाला ज्या आमच्या रास्त मागण्या आहेत, जे आम्हाला 28% DA मिळालेला नाही, इन्क्रीमेंटमध्ये वाढ झालेली नाही, आमचा बेसिकमध्ये म्हणजे आमच्या पगारामध्ये जो आमचा पगार रेग्युलर होत नाही, त्या सर्व मागण्यांसाठी आम्ही आज इथं सर्वजण एकत्र झालेलो आहोत. जे 26 कर्मचाऱ्यांनी आर्थिक विवंचनेपोटी आत्महत्या केली त्यांना आजपर्यंत कोणतंही सानुग्रह अनुदान किंवा त्यांना मदत झालेली नाही. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। राज्य राखीव बलगट क्रमांक 4 नागपूर SRPF से आस्थापनेवरील पोलीस शिपाई पुरुषोत्तम विठ्ठल रावजी कोळपकर हे गोंदिया येथील मंगेसरी गावात भुरसंग स्फोटात शहीद झाले। त्या अनुषंगाने पोलीस स्मृती दिनानिमित्त पुरुषोत्तम यांना इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। धुळे तालुक्यातील देवभवानी शिवारातील 4 विद्युत रोहित्रे कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। हे नुकसानग्रस्त पिके हातात घेऊन 150 शेतकऱ्यांनी चक्क ट्रॅक्टर्स जिल्हाधिकारी कार्यालयात घुसवत वीज कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात निषेध व्यक्त केला। वार्षिक वेतन वाढीचा दर 3% करावा, घरभाडे तसेच महागाई भत्ता द्यावा यासह विविध मागण्यांसाठी ST चालक वाहकांनी धुळे बस स्थानकात आंदोलन सुरू केले आहे। भर आमच्या ST कर्मचाऱ्यांच्या सगळे युनियन मिळून महाराष्ट्र सरकारला आम्ही 8 दिवस आधी निवेदन दिले होते व त्याच्यात आमच्या दिवाळीसाठी आमच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या निवेदनमध्ये आम्ही दिलेत, परंतु सरकारने आमचे समाधानकारक न करता आमची चेष्टा केली आहे 5% देऊन ओबी त्याही ह्याच महिन्याचा 5% देऊन आमच्या कर्मचाऱ्यांची एका प्रकारे चेष्टा केली त्यांनी आणि ही चेष्टा एवढी त्यांना महागात पडेल, कारण की आतापर्यंत आम्ही 3 संप करून टाकले तरीही सरकारचे डोळे उघडलेले नाहीत, पण आता हा संप कर्मचाऱ्यांचा स्वयंघोषित संप आहे, कारण की याच्यात आज एकूण 1 कर्मचारीचा मन एवढा हे उदार झाला आहे का त्यांना खरोखर दिवाळी करायला पैसे नाही। आतापर्यंत 26 लोकांनी आत्महत्या करून टाकल्या, एवढे अतोनात अनाथ हाल होऊन असून सुद्धा सरकार आमच्याकडे लक्षच द्यायला तयार नाही। लाच घेणे किंवा लाच देणे हा कायदेशीर गुन्हा असून कोणी या संदर्भात मागणी करत असल्यास त्याने लाचलुचपत विभागाशी संपर्क करावा। ही माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी औरंगाबाद इथे लाचलुचपत विभागाच्या वतीने दक्षता अभियानाला सुरुवात झाली आहे। नमस्कार, आजपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दक्षता आणि जनजागृती सप्ताह सुरू होत आहे। या सप्ताहाच्या दरम्यान औरंगाबाद ACB युनिटचे अधिकारी आणि कर्मचारी, औरंगाबाद जिल्ह्याचे जे 9 तालुके आहेत आणि मुख्य शहरं आहेत त्या ठिकाणी जाऊन पाम्पलेट वाटणे किंवा नागरिकांना त्याबद्दल माहिती देणे, सरकारी कार्यालयामध्ये जाऊन स्टिकर चिकटवणे, तसेच ह्या पद्धतीने आम्ही जनजागृती करणार आहोत। तसेच एक काम माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या संकल्पनेतून एक रॅलीसुद्धा काढण्याचा आमचा मानस आहे आणि आज सकाळी आम्ही याची सुरुवात म्हणून कार्यालयामध्ये 10 अधिकारी आणि 28 कर्मचाऱ्यांनी या दक्षता सप्ताहाच्या निमित्तानं शपथ घेण्याचा कार्यक्रम देखील आज सकाळी झालेला आहे। माझी नागरिकांना अशी विनंती आहे, वेगवेगळ्या मागण्या घेऊन राज्यातील प्रत्येक विभागाच्या समोर हे ST महामंडळ कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू झालंय। आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करणार याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिलाय। आंदोलन राज्यस्तरीय आंदोलन, राज्यस्तरीयची जी सर्व संघटनाची कृती समिती आहे त्यांच्या आदेशामुळे आंदोलन होत आहे। त्या कृती समितीमध्ये सर्व संघटनेशी संलग्न असलेल्या सगळ्या संघटना सहभागी झालेल्या आहेत। प्रामुख्याने ST कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत, जे काही प्रशासनाने शासनाने मान्य केलेलं आहे की वेतनवाढ आमची 2% वरून 3% करायला पाहिजे, घरभाडे भत्ता महाराष्ट्र शासनाप्रमाणे मिळायला पाहिजे आणि आमची प्रामुख्याने जी मागणी आहे की आमचं जे ह्या 2 वर्षात कोरोनामुळं आर्थिक गणित कोलमडलेलं आहे, ST कर्मचाऱ्यांच्या जवळजवळ 26 आत्महत्या झालेल्या तरी देखील शासनानं दखल केलेली नाही, हे मान्य आहे की वेळोवेळी शासनानं पगारासाठी निधी उपलब्ध करून दिला, पण आमची प्रामुख्यानं मागणं आहे की आमच्या महामंडळाचं शासनात विलिनीकरण करावं किंवा आमच्या महामंडळाचं जे आर्थिक बजेट आहे ते आर्थिक बजेट शासनाच्या बजेटमध्ये विलीन करावं ही प्रामुख्यानं मागणं आहे। आणि आता दिवाळी सण तोंडावर असल्यामुळं आमचा पगार 1 तारखेला करायचं शासनानं जाहीर केलं आहे, प्रशासनानं जाहीर केलं आहे, पण जे आम्ही आमच्या राज्यस्तरीय कृती समितीने ज्या काही मागण्या दिल्या होत्या त्या आम्हाला सानुग्रह अनुदान 12,500 ते 15,000 दरम्यान मिळायला पाहिजे। आम्हाला ऑक्टोबर 2019 पासून प्रलंबित जो महागाई भत्ता
जो 16% आमचा देणार असतो. आज शासनाला शिक्षकांना सर्व कर्मचाऱ्यांना 28% दिलेलं आहे, पण अजून आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना 12% आम्ही अजून थांबलेलो आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमती विचारात घेता सीएनजी गॅसवर चालणाऱ्या वाहनांसाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जात असून नवीन उत्पादित होणारे वाहने ही पेट्रोल बरोबरच सीएनजी गॅस, इथेनॉल किंवा इलेक्ट्रिकवर चालणारी असल्याचे शासनाने निर्धारित केले आहे. सध्या पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे असलेले जे काही रिक्षा व्यावसायिक आहे किंवा फोर व्हीलरवाले जे आहेत त्यांची सीएनजी गॅसवर चालणारे किट बसवण्याची आवश्यकता होती आणि तशा प्रकारची मागणी असलेल्या रिक्षा व्यावसायिकांकडनं होत होती. म्हणून जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने ज्या रिक्षा सीएनजी गॅसचं किट बसवणं आवश्यक आहे किंवा फोर व्हीलरसाठी सीएनजी गॅसचं किट बसवणं आवश्यक आहे यासाठी साधारण 90% फायनान्स करण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतलेला आहे. थ्री व्हीलरसाठी रिक्षा जी आहे यासाठी 30,000 रुपये आणि फोर व्हीलरसाठी 50,000 रुपये पतपुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. साधारण कर्जाचा व्याजदर 10% असेल आणि यामध्ये ज्यांनी जिल्हा बँकेकडनं रिक्षा घेतलेली आहे त्यांच्यावरती जो काही बोजा असेल त्याच बोजावरती त्यांना 30,000 रुपये सीएनजी गॅसचं किट बसवण्यासाठी मिळेल आणि ज्यांचा बोजा जिल्हा बँकेचा नाही आहे असे 2 सक्षम जामीनदार जिल्हा बँकेत जे कोण असतील ते सक्षम जामीनदार घेऊन रिक्षावाल्यांना त्या ठिकाणी 30,000 रुपयाचं सीएनजी गॅसचं किट बसवण्यासाठी पतपुरवठा केला जाईल. मराठी आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मराठा बांधव या जनसंवाद यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं चित्र दिसून येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी आजपासूनच बीडमधील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण करून संपाची हाक दिली आहे. या परिस्थितीत राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे अशी मागणी करत एसटी महामंडळाच्या कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण केले जात आहे. साहेब आमचे एक तर तुटपुंज पगार आहे, अतिशय पगार कमी आहे, त्याच्यामध्ये राज्य शासनाप्रमाणे डीए नाही काही नाही आणि आम्हाला आमच्या मायबाप सरकारने 2,500 रुपये अनुदान डिक्लेअर करून दिवाळी साजरी करायची सांगितली. अहो आज तेलाचा डबा हा 2700 रुपयाला येतो, मोती साबण ही 60 रुपयाला आहे, दाळ 70 रुपये किलो झाली, तेल 170 रुपये किलो, मैदा आणि रवा 80-80 रुपये किलो झाला. 1 किलो आणायचं म्हणलं तरी 2,500 रुपये कुठं पुरणार नाहीत. शेड्डी बांधणीला पैसे नाहीत, लेकराला कपड्याला पैसे नाहीत. आमचे लोक आत्महत्या करायला लागले. साहेब आम्ही तुम्ही आमचे मायबाप म्हणून 2,500 सेनेचं मुख्यमंत्री आहेत, चळवळीतले खालच्याची जाणीव असणारे परिवहन मंत्री आहेत, कामगाराची सर्वसामान्याची जाणीव असणारे परिवहन मंत्री आहेत, म्हणून आम्ही लेकरं म्हणून आम्ही आमच्या परिवहन मंत्र्याला, राज्यमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्याला, अर्थमंत्र्याला विनंती करतो. साहेब 2,500 दिवाळी होत नाही, आमचा डीएचा फक्त फरक दिवाळीपूर्वी द्या, आम्ही तुमचे उपकार कधीही चिन्ह गंभीर विसरणार नाहीत. आमच्या लेकरा बाळाची फक्त दिवाळी गोड करा, 2 घास आमच्या पोटात गोड जाऊ द्या, एखादी करंजी खाऊ द्या, एवढीच विनंती आम्ही तुमच्या वतीने करतो. मागील काळात कोरोनामुळे बसेस बंद असल्याने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बस भाडेवाढीचा प्रस्ताव दाखल केला होता आणि याच प्रस्तावाला राज्य परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिली होती. त्यामुळे सोमवारपासून परिवहन महामंडळाने तब्बल 17% प्रवास भाडे वाढवल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मला हेच वाटते सर, त्यांनी वाढवलेले जे काही रेट आहे ते योग्य आहेत आणि ते काळानुसार त्यांनी ते रेट ठेवले नाही, योग्य ते केलं सर. शासनाने निर्णय घेतलेला शासन योग्य आहे, सर्व परिस्थिती बघून निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे माझं म्हणणं ते योग्य आहे भाडेवाढ. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू. 50% क्षमतेने महाविद्यालय सध्या सुरू आहेत. 100% विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करत आज वरणगाव येथील महाविद्यालयांमध्ये कोरोना लसीकरण मोहीम विद्यार्थ्यांसाठी राबवली जात आहे. नमस्कार, मी उपप्राचार्य डॉक्टर अनिल शिंदे, जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आज महाराष्ट्र शासनाचा एक युवा कल्याण विभागामार्फत जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे, सर्वांसाठी लसीकरण. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लसीकरण झालं पाहिजे
आणि महाविद्यालयात विद्यार्थी आले पाहिजे या उदात्त हेतूने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी संकल्पना मांडली आहे ती संकल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी के सोनवणे सर यांनी कॅम्पचं नियोजन केलं आणि सर्व विद्यार्थ्यांनी या कॅम्पसाठी सहभागी होण्यासाठी संपूर्ण स्टाफने मेहनत घेतली आणि आज आमचा कॅम्प अतिशय यशस्वीपणे पूर्ण होण्याच्या मार्गावर आलेला आहे. सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लसीकरण कसं करता येईल याच्यासाठी आम्ही सर्वपरीने प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. या परिसरामध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे त्या ग्रामीण रुग्णालयातील संपूर्ण स्टाफ आमच्या मदतीला, तसेच डॉक्टर वाशिम शेख सर जे वरणगाव परिसरामध्ये कोविड संदर्भात काम करतात ते सुद्धा आमच्यासोबत आहेत. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा वीकेपी न्यूज. नमस्कार.